पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कापडे गावाच्या हद्दीत विनापरवाना गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गो तस्करांचा प्रयत्न गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गोरक्षकांनी तस्करांचे वाहन अडवून नाकाबंदी करून ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले. वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी रात्री आरोपी जावेद बालवटकर हा महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये 6 गायी घेऊन कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना समजल्यानंतर रात्री गोरक्षकांनी सापळा रचून तस्करांचा कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी बोलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या 6 गायींना जीवनदान देण्यात तसेच ड्रायव्हर जावेद बालवटकर याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात गोरक्षकांना यश आले. या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय श्रीराम. आज कोल्हापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गो तस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत. 10:30 वाजण्याच्या सुमारात कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापडे गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून 7 ते 8 गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा हाणून पाडलेला आहे. तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महापोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्मृतीला सपोर्ट करतायत, पाठिंबा देत आहेत, असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या आज आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे. आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो.